वयाची 30, 35 किंवा जास्तीत जास्त 40 ओलांडल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, वजन वाढणं, केस पांढरे होणं, आपल्या बॉडीमधले हार्मोनल चेंजेस आणि आपल्या आवडीनिवडी चेंज होणं हे अगदी साहजिक आहे. पण जेव्हा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, पांढरे केस हे दिसतं, तेव्हा आपल्याला आपण तारुण्याकडून वृद्धत्वाकडे जातो आहे असं वाटतं. पण वय जरी वाढत असलं तरी आपला आनंद आपल्या हाती असतो. आपण खुश राहणं हे महत्त्वाचं असतं. शारीरिक बदल होतात, ते आपण थांबवू शकणार नाही. पण येस, आपण ते कमी किंवा त्याची प्रोसेस स्लो करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. हॅलो, नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी जेव्हा आपल्या वयाची 35-40 ओलांडल्यावर स्त्रियांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी हे थोडक्यात सांगणार आहे. तर सगळ्यात आधी उठल्यानंतर हेल्दी मॉर्निंग रुटीन हा सगळ्यात पहिला पॉईंट, आणि त्यामध्ये येतं कोमट पाणी. कोमट पाणी हे जर आपण दिवसभर प्यायलो तर खूप उत्तम असतं, कारण सकाळी सकाळी जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातली जे टॉक्सिक आहेत ते सर्व बाहेर पडतात. आणि तशीही आपल्या बॉडीला नेहमी हायड्रेट करण्याची गरज असते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी घ्या. त्यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मग मध घेऊ शकता. मी एका बॉटलमध्ये असं कोमट पाणी करून ठेवते आणि ते दिवसभर पिते. रोज पीत नाही पण कधीतरी असं करून ठेवायचं, आणि बॉटलही अशा ठिकाणी ठेवते जिथे माझं नेहमी लक्ष जाईल. तर पाणी पिताना अगदी हळूहळू प्या, कधीही गटागट पाणी प्यायचं नाही. आणि अजूनही तुम्ही कोमट पाणी पीत नसाल तर आजपासून नक्की सुरुवात करा. चहा ही एक अशी सवय आहे जी सुटता सुटत नाही. पण उपाशीपोटी चहा घेतल्यापेक्षा त्याआधी तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता किंवा अगदी छोटंसं ब्रेकफास्ट करू शकता. म्हणजे उपाशीपोटी चहा घेतला जात नाही, कारण त्यामुळे आपल्या शरीरामधलं मेटाबॉलिझम कमी होतं आणि त्यामुळे पूर्ण दिवसभर आपल्याला त्रास होतो. हे आपल्याला कळत नाही पण ती क्रिया होत असते. आणि चहा घेत असाल तर तो अगदी कमी घ्या, म्हणजे अर्धा कप घेतला तर बेस्ट आहे. आणि साखरेऐवजी गूळ घेतला तर अजून उत्तम. मी असे मखाणे किंवा ड्रायफ्रूट्स, लाडू किंवा असं काहीतरी छोटंसं हेल्दी स्नॅक्स बनवून ठेवत असते. म्हणजे चहाच्या आधी मला ते थोडंसं खाता येतं, आणि तसंही पाणी आणि चहा यामध्ये मी थोडा गॅप ठेवते. हा जो मधला टाईम आहे त्यामध्ये मी झाडू करून घेते, पुसून घेते किंवा आंघोळ तरी करून घेते. त्यामुळे थोडासा वेळ जातो आणि तेवढ्या वेळात छोटासा एक ब्रेकफास्ट केला की त्यानंतर मग मी चहा घेते. चहा घेतल्यानंतर आणखी थोडासा वेळ उन्हात बसल्यानंतर मग मी माझ्या एक्सरसाइजला सुरुवात करते. कारण एक्सरसाइज, वॉक जसं तुम्हाला जमेल तसं करा. फक्त वजन कमी होईल म्हणून नाही, तर आपला स्टॅमिना वाढला पाहिजे, त्यानंतर आपली बॉडी फ्लेक्झिबल झाली पाहिजे. जसं जसं वय वाढतं तशी तशी बॉडीची फ्लेक्झिबिलिटी कमी होत जाते. त्यामुळे व्यायाम, एक्सरसाइज किंवा वॉक हे एकमेव पर्याय आहे जे आपल्या बॉडीला फ्लेक्झिबल ठेवतं आणि फिट ठेवतं. एक्सरसाइज अशी करा की त्यांनी शरीरातून घाम निघाला पाहिजे, त्यामुळे स्किनही चांगली राहते आणि आपलं आरोग्यही चांगलं राहते. आपण स्त्रिया सकाळच्या कामांमध्ये इतक्या बिझी होऊन जातो की ब्रेकफास्ट करायलाही आपल्याकडे वेळ नसतो. आणि काही स्त्रिया तर घरातले जे बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवतात आणि स्वतः मात्र करत नाही. का? तर मला एक तासात तर जेवायचं आहे, मग मला कशाला ब्रेकफास्ट? बरोबर ना? कोण करतं असं हे मला कमेंट करून सांगा. पण खरंच सांगते, प्लीज ब्रेकफास्ट हा कधीच स्किप करू नका. त्याचे इतके फायदे आहेत. काही गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्या आपल्याला माहीत नसतात म्हणून आपण त्या गोष्टी करत नाही. पण जसं मी कोमट पाण्याबद्दल बोलले तसं तुम्ही आजपासून ब्रेकफास्टही करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या शरीर जे चेंजेस आहेत, बदल आहेत, ते तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतील. तर ब्रेकफास्ट हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या दिवसाच्या रुटीनमधला. तर आज मी पोहे बनवले, मस्त गरमागरम पोहे खाणार. त्यानंतर आपल्याला सुंदर दिसावं असं वाटतं त्यासाठी आपण बरेचसे उपाय करतो. काही घरगुती उपाय असतात, काही कॉस्मॅटिक्स असतात,
तर आज मी बेसन आणि हळद अगदी सगळ्यात सोपा आणि सिंपल पॅक यूज करणार आहे. अशा बऱ्याचशा होम रेमेडीज आहेत ज्या खूप बेस्ट आहेत. तर होममेकर या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही, नुसतं काम काम आणि काम. पण कधीकधी स्वतःला पॅम्पर करा, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत त्याकडे लक्ष द्या, कारण नंतर पस्तावल्यापेक्षा जर आपण आधीच प्रिकॉशन घेतली तर बेस्ट आहे. ते म्हणतात ना, प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर इथे मी मस्त हळदीचा पॅक बनवला होता, तो चेहऱ्यावर लावला. आणि बेसन आणि हळद हे मी गावाकडून आणलं आहे, म्हणजे ॲक्च्युअल जे शेतातलं निघतं ते आहेत, म्हणून मी असं ते स्पेशल डब्यांमध्ये भरून ठेवलं होतं आणि ते मी स्पेशल फेस पॅकसाठी यूज करते. त्यानंतर चेहऱ्याची तर आपण काळजी घेतोच, पण आपल्या पूर्ण बॉडीची काळजी घेणंही आपल्याच हातात आहे. थंडीचे दिवस चालू झाले आहेत, त्यामुळे डेड स्किन, ड्राय स्किन काढणंही महत्त्वाचं आहे. तर फेस पॅक मी लावला आहे, पण हाताला पायाला स्क्रबही मी करून घेणार आहे. त्यासाठी मी चारकोल पावडर यूज केला आहे. पण जर तुमच्याकडे चारकोल पावडर नसेल तर तुम्ही कॉफी पावडर किंवा मग जे तांदळाचं पीठ येतं तेही ॲज अ स्क्रबर म्हणून वापरू शकता. किंवा मग मार्केटमध्ये बरेचसे असे स्क्रबर अवेलेबल आहे जे तुम्ही बॉडी स्क्रब म्हणून वापरू शकता. पण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा आपल्या बॉडीचं पूर्ण स्क्रब नक्की करा. ज्या स्त्रिया घराबाहेर जाऊन जॉब करतात त्या आपल्याला नेहमी प्रेझेंटेबल आणि एकदम टिपटॉप दिसतात. आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा आपल्यालाही वाटतं की नाही, की मलाही असं राहायचं आहे किंवा मलाही असं राहायला आवडेल. पण लगेचच आपल्या डोक्यात विचार येतो, मला कुठे जायचं आहे बाहेर, घरीच तर असते मी, घरातलीच तर कामं करावी लागतात. पण असा विचार अजिबात करू नका. घरी असलो म्हणून काय झालं, आपला तो हक्क आहे सुंदर दिसावं हे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. आणि त्यात जेव्हा आपण तिशी पस्तीशी ओलांडतो तेव्हा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, पांढरे केस हे पाहून जेव्हा आपण वृद्धत्वाकडे जातो आहे असा विचार येतो, तेव्हा आपण याची जास्त काळजी घ्यावी. कारण छान ड्रेस घालणं, छान तयार होणं, छान केस करणं हे कोणाला नाही आवडत. मग का राहायचं असं गभाळ्यासारखं? म्हणून घरी असलात तरी छान मस्त ड्रेस घाला. खूप महागडे ड्रेस किंवा खूप छान कपडे, म्हणजे खूप हेवी कपडे ज्याने कामही होणार नाही असं मी अजिबात म्हणत नाही आहे, पण छान नीटनेटके कपडे, स्वच्छ कपडे आणि थोडंसं तयार झालं की आपल्यालाच बघा किती पॉझिटिव्ह आणि किती फ्रेश वाटतं. मी असं म्हणत नाही आहे की रोज तुम्ही मेकअप करा, पण थोडंसं प्रेझेंटेबल राहण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा आणखी कुठलं एखादं क्रीम असेल जे तुम्हाला सूटतं किंवा तुम्ही वापरता तर ते रेग्युलर लावा आणि छान प्रेझेंटेबल दिसा. बघा किती पॉझिटिव्ह वाटतं. जबाबदाऱ्या काय आहे या कधीच संपत नसता. आज काय तर हे काम, उद्या काय तर दुसरं काम, परवा काहीतरी तिसरंच. आज मला कामं आहेत म्हणून मी करू शकणार नाही, उद्याही मला कामं आहे, असं करत करत दिवस, महिने, वर्ष निघून जातात. आणि आपल्याला कधीतरी वेळ मिळेल याची वाट खरंच बघू नका. मुलं मोठी झाली की मी हे करेल, नवरा ऑफिसला गेला की मी हे करेल, माझं काही वयानंतर मी हे सुरुवात करेल. खरं सांगते, वयाचं बंधन प्लीज ठेवू नका. फक्त गव्हर्नमेंट जॉब सोडला तर कुठल्याच गोष्टीला वयाचं बंधन नाही. एज इज जस्ट अ नंबर हे जाणी कोणी म्हटलं आहे ना, खूप करेक्ट आहे. कारण कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी, कोणतीही नवीन सुरुवात करण्यासाठी वयाची मर्यादा नाहीच. आजपासून तुम्हाला कोणती गोष्ट करायची असेल तर लगेच सुरुवात करा. त्यानंतर स्वतःसाठी वेळ काढा, बिझी राहा. कारण जेव्हा आपण काहीच करत नसतो उगाच घरातली कामं करायची आणि बसून राहायचं, त्यामुळे डोक्यात अनेक विचार येतात. खरं सांगायचं झालं तर निगेटिव्ह विचार येतात. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. जर तुम्हाला गार्डनिंग आवडत असेल तर छान गार्डनिंग करा. आणखी काही जे तुम्हाला पहिले शिकता आलं नाही ते शिकायची इच्छा असेल तर ते शिका. मुलांसोबत वेळ घालवा. मुलांसोबत वेळ घालवल्याने आपल्याला कितीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तर कोणतीही गोष्ट शिकायला वयाचं बंधन ठेवू नका आणि आजपासूनच सुरुवात करा. मला माहिती आहे, मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा बऱ्याचशा गोष्टी करायच्या असूनही आपण करू शकत नाही. पण तेवढा एक टाईम पिरियड गेला की आपण
फ्री होऊन जातो आणि आपल्याला जे काय करायचं ते करू शकतो। माझंच सांगते, मी ही रियांश लहान होता तेव्हा काहीच करत नव्हते, पण घरी बसला बसला मी काहीतरी असं करायचे ज्याने मी बिझी राहत होते आणि थोडेफार पैसेही कमवत होते। पैसे कमावणं हा मोटिव अजिबात नव्हता, बिझी राहणं, डोक्यात कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही, आपण दोन पैसे कमावतो हेही खुश करतं आणि छानही वाटतं। सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शेवटला पॉईंट म्हणजे तुम्हाला तुमच्या दिवसाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या करायच्या असतात त्या तुम्ही नोटडाऊन करून ठेवा, कारण काही गोष्टी नोटडाऊन करून ठेवल्या की आपल्याला त्या फ्युचरमध्ये करायच्या आहेत ही एक जिद्द राहते। आजच्याच नाही, जर तुमचे काही फ्युचर प्लॅनिंग असतील तर तेही नोटडाऊन करा, कारण नोटडाऊन केले तर तिथपर्यंत पोहोचण्याची तुमची जिद्द असते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ते पॉईंट्स वाचता तेव्हा तुम्हाला आठवतं की येस मला हे करायचं आहे। म्हणून सांगते की अशा ठिकाणी हे पॉईंट्स लिहून ठेवा की ते तुम्हाला नेहमी दिसतील। सांगण्यासारखं खूप काही आहे पण त्यासाठी मी एक नवीन स्पेशल व्हिडिओ बनवेल। आता सगळ्यात शेवटचा पॉईंट सांगते, तो म्हणजे पुरेशी झोप। आपण स्त्रिया रात्री सगळं काम करून लेट झोपतो आणि सकाळी परत ज्या स्त्रिया 4, 4:30, 5 वाजता उठतात त्यांची खरंच पूर्ण झोप होते का 8 तास, स्वतःला विचारा। आपली बॉडी हे मशीन नाही आहे, आपण इतर माणसांसारखेच आहोत, त्यामुळे आपल्याला ही झोपेची गरज असते, आरामाची गरज असते आणि रात्रीची झोप ही तर खूप महत्त्वाची असते, कारण पूर्ण बॉडी हील होते, आपल्या शरीराला आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवसाची ही एक एनर्जी असते। त्यामुळे जर पूर्ण झोप झाली नसेल तर बघा किती लो फील होतं, कशातच मन लागत नाही, आळस वाढतो, त्यामुळे पूर्ण झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे। उगाचच 4, 4:30 वाजता उठते मी, सकाळी उठून काय काय कामं करते ह्याचा मोठेपणा सांगितल्यापेक्षा पूर्ण झोप घ्या आणि बघा दिवस कसा फ्रेश आणि आनंदी जातो। तर या काही गोष्टी ज्या मी आज माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, स्पेशली ज्या गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी सांगितल्या, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी माहीत असूनही त्याची टाळाटाळ करतो, त्या करत नाही। पण प्लीज असं न करता, जर तुम्ही 30, 35, 40 ओलांडली असेल तर आजपासूनच ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या करायला सुरुवात करा। आणि येस, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर चला मग उद्या भेटते एका नवीन छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।